राधानगरी तालुक्यातील सरवड येथे पांडुरंग पोवार यांच्या चप्पल दुकानाला शॉर्ट सर्किटने आग लागल्याने सुमारे 25 लाखाचे नुकसान झाले आहे. सरवडे बाजारपेठेमध्ये पांडुरंग पवार यांचे चप्पलचे दुकान आहे. या दुकानाला अचानक शॉर्ट सर्किटने आग लागल्याने एकच खळबळ उडाली. आग विझवण्यासाठी बिद्री साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाला बोलवण्यात आले तर ग्रामस्थांनीही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. या आगीत सुमारे 20 ते 25 लाखाचे नुकसान झाले असून जीवितहानी झाली नाही. बीपीएनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील.